महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. Anurag Pawar as international makeup artist also teach the students. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio, Kalyan West. मध्य प्रदेशातील भोपाळ मधील एका जबरी चोरीच्या आरोपीला पकडण्यात खडकपाडा पोलिसांना यश आले आहे. या आरोपीला आज मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती कल्याणचे सहायक पोलीस आयुक्त अनिल पवार यांनी दिली. मध्य प्रदेशातील भोपाळमधील कोतवाली पोलीस स्टेशन येथे नोंद असलेला जबरी चोरीच्या गुन्ह्यात असलेला आरोपी जाफर उर्फ चोहान युसुफ जाफरी हा इराणी वस्ती आंबिलू येथे येत असल्याने पोलीस उपनिरीक्षक रेंज भोपाळ यांनी 22 जून 2020 रोजी या आरोपीस पकडून देणाऱ्यास 10,000 रुपये बक्षीस घोषित केले. त्यानुसार त्यांनी परिमंडळ 3 पोलीस उपायुक्त कल्याण यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलिसांनी सप्टेंबर 2020 पासून मोहीम राबवून अथक प्रयत्न करून 6 एप्रिल रोजी आंबिवली इराणी वस्तीतून त्याला ताब्यात घेत उल्लेखनीय कामगिरी केली. या आरोपीस कोतवाली पोलीस स्टेशन भोपाळ मध्य प्रदेश यांच्या ताब्यात दिले आहे. खडकपाडा पोलिसांनी आधीमध्ये एक चेन स्नेचर राहत होता बऱ्याच दिवसापासून, जो भोपाळ मध्य प्रदेश येथील कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये वॉन्टेड होता. तिकडचा सी आय नंबर आहे 214/19392. त्याच्यामध्ये वॉन्टेड होता. त्याच्यावरती 10,000 इनाम भोपाळ आणि तिथल्या डी आय जी साहेब सरांनी लावलं होतं. तो त्याची माहिती आपल्या खडकपाडा पोलिसांचे सिनियर पी आणि त्यांच्या स्टाफला मिळाली आणि त्या आधारे त्यांना काल पकडून त्यांच्याकडचे जे 2 दाखल गुन्हे होते त्याच्यामध्ये त्याला अटक केली आणि हा तिकडच्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आज दिलेला आहे. अशा प्रकारे त्यांनी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी करून केलेली आहे. सध्याची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त सर, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग सर, त्याचप्रमाणे पानसरे सर DCP यांच्या मार्गदर्शनाखाली PSI गायकर आणि त्यांच्या स्टाफने केलेली आहे. आणि अशा प्रकारे खडकपाडा पोलिसांच्या हातीमध्ये पोलिसांच्या वरती अनेक वेळा हल्ले झालेले होते. त्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर साधारणपणे 2020 पासून 15 जे चेन स्नॅचर होते गुन्हेगार त्यांना आपण मुंबई, ठाणे, नाशिक असे त्यांना त्यांच्या हस्तांतरण केलेलं आहे, त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि चार आरोपींना पकडून इतर राज्यामध्ये त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे. असे 20 आरोपी आपण गेल्या 6 महिन्यामध्ये पकडून ते इतर राज्यामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहेत. अशी एकच कामगिरी खडकपाडा पोलीस स्टेशनने केलेली आहे. आपल्याला माहिती मिळाली त्याच्यावरती त्यांनी हे केलं होतं, 10,000 इनाम लागलं होतं आणि ते इतर आकाशाची आपल्याला माहिती मिळाली. त्याचं नाव आहे युसुफ जाफर उर्फ चव्हाण युसुफ जाफरी आणि त्यांनी तसं आपल्याला पत्रही पाठवलं होतं आपल्या रिसिप्ट सरांना त्याचा शोध घ्यावा म्हणून. त्याच्या आधारे आपण त्याचा शोध घेऊन त्या ताब्यात दिली. ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गायकर, पोलीस हवालदार जितेंद्र ठोके, पोलीस कॉन्स्टेबल विनोद चन्ने, दीपक थोरात, अशोक आहिरे, सुरेश बडे व राजाराम गामणे यांनी केली आहे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर